मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पीक विमा। शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर त्या पिकाची नुकसान भरपाई देणे हे पीक विमा कंपनीस बंधनकारकच आहे आणि त्याचमुळे खरीप 2020 या हंगामामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या लाभार्थी याद्या या प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्या याद्या मोबाईलमध्ये सोप्या पद्धतीने कशा पाहाव्यात याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, त्या याद्या पाहण्यासाठी आपल्याला गुगलच्या सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे www.bharatiexagi.co.in ही वेबसाईट आपल्याला सर्च करायची आहे। मित्रांनो, ही वेबसाईट आपण गुगलच्या सर्च बारमध्ये सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला वेब पोर्टल दिसणार आहे। तर लक्षपूर्वक पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वर उजव्या बाजूला जे 3 टिंब दिसत आहेत त्या 3 टिंबावरती क्लिक करून या पेजला आपल्याला डेस्कटॉप मोडवरती करायचं आहे आणि त्यासाठी या चौकटीमध्ये आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। या चौकटीमध्ये क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप साईट झालेली आहे। मित्रांनो, आता परत उजव्या बाजूला ज्या 3 पांढऱ्या रेषा दिसत आहेत त्या 3 पांढऱ्या रेषावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। शेतकरी बांधवांना समजावे यासाठी आपण अतिशय सोप्या पद्धतीने ही माहिती सांगत आहोत। मित्रांनो, त्या 3 टिंबावरती क्लिक केल्यानंतर असे बरेच ऑप्शन आपल्याला दिसत असतील तर सर्वात प्रथम जे ऑप्शन आहे आवर प्रोडक्ट, या आवर प्रोडक्ट या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, आवर प्रोडक्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इतर काही सबटॅब आपणास दिसत आहे त्यापैकी मित्रांनो ऑदर प्रोडक्ट या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। ऑदर प्रोडक्ट या टॅबवरती क्लिक केल्यानंतर परत आपणासमोर काही सबटॅब ओपन होणार आहेत। या ठिकाणी पहा मित्रांनो, ऑदर प्रोडक्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्वात खाली आपल्याला क्रॉप इन्शुरन्स ही टॅब दिसत असेल। क्रॉप इन्शुरन्स या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं वेब पोर्टल आपल्यासमोर ओपन झालेलं आहे। तर मित्रांनो, हे पोर्टल ओपन झाल्यानंतर खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खरीप 2020 याद्या दिसत असतील। तर या ठिकाणी आपण खरीप 2020, 2019, 2018, 2017 या सर्व वर्षांच्या खरीप तसेच रब्बी हंगामाच्या याद्या पाहू शकतो जर आपलं राज्य या विमा कंपनीकडे देण्यात आलेलं असेल तर। आता सध्या आपल्याला खरीप या ठिकाणी महाराष्ट्र हे राज्य दिसत आहे। त्या ठिकाणी या कंपनीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावेसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत। यामध्ये 6 जिल्ह्यांचा समावेश आहे, अहमदनगर, सातारा, नाशिक, चंद्रपूर, जळगाव आणि सोलापूर। तर मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील लाभार्थी यादी पाहण्यासाठी आपल्याला क्लेम स्टेटस या टॅबवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, क्लेम स्टेटस या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे यादी डाउनलोड करण्यासाठी आपल्याला टॅब येणार आहे। तर डाउनलोड या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। डाउनलोड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर ती सर्व 6 जिल्ह्यांची यादी आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी ॲप्लिकेशन ID दिलेला आहे, त्यानंतर शेतकऱ्यांचं पूर्ण नाव दिलेलं आहे, कोणत्या पिकासाठी त्याला विमा मंजूर झालेला आहे त्या पिकाचं नाव दिलेलं आहे, जिल्हा तालुका तसेच ग्रामपंचायत दिलेली आहे, किती क्षेत्रासाठी पीक विमा मंजूर झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे क्लेम किती झालेला आहे, पीक विमा किती मंजूर झालेला आहे ती रक्कम या ऑप्शनमध्ये दिलेली आहे। जशी पहिल्या शेतकऱ्याला 2393 रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे आणि सर्वात शेवटी मित्रांनो रिमार्क आहे, हे पैसे पेड झालेले आहेत म्हणजे शेतकऱ्याला हे पैसे मिळालेले आहेत। जर काही तांत्रिक अडचण असेल तर या ठिकाणी होल्ड असा रिमार्क येत असतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 जिल्ह्यातील पीक विमा लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या पाहिलेल्या आहेत। इतरही जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध झाल्यानंतर त्याचे सर्वप्रथम अपडेट आपल्या GR&Tech एज्युकेशन या यूट्यूब चॅनलतर्फे आपणास देण्यात येईल। पुढील अपडेट आणि अशाच प्रकारची नवीन माहिती मिळवण्यासाठी आपले GR&Tech एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।